नमस्कार, आजचा विषय आहे पद्धतशीर सूची, गणना व तर्के। तर गणित हे काही फक्त संख्या आणि त्यांचा क्रम किंवा बेरीज वजाबाकी यांच्या पुरतेच मर्यादित आहे का? तर नाही। गणितामुळे आपण विचार करायला शिकतो, त्यामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते आणि आपण रोजच्या जीवनातले प्रॉब्लेम्स सोडवू शकतो। पण विचार का करायचा बरं? यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया। या स्लाइडमध्ये तुम्हाला त्या गोष्टीशी संबंधित तीन चित्रे दिसत आहेत, त्याच्यावरच आधारित ही गोष्ट आता मी तुम्हाला सांगते। दोन करकोचे एका कासवाला सांगतायत की आम्ही तुला उडायला मदत करू, तू फक्त ही काठी आहे ही तोंडात घट्ट धरून ठेवायची आणि जोवर आपण जमिनीवर उतरत नाही तोवर ही काठी तोंडातून अजिबात सोडायची नाही। आणि खरंच करकोचे उडाले की त्या कासवाला घेऊन, आणि कासवही उडू लागले, त्याला खूप आनंद झाला। पण हे दृश्य बघून गावातले काही लोक कासवाकडे बघून हसायला लागले, अरे कासव उडतंय, कासव उडतंय। हे ऐकून कासवाला अजिबात राहवलं नाही बरं का, आणि त्याने त्या लोकांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडलं। आणि काय झालं? आपल्याला या चित्रात दिसतंय तसं तोंड उघडता क्षणी काठी कासवाच्या तोंडातून सुटली आणि कासव जमिनीवर आदळलं। तर या गोष्टीतून आपण काय शिकलो? की कासवाने थोडासा विचार करायला हवा होता उत्तर देण्याआधी, नाही का? कर्कोच्यांनी त्याला आधीच सांगितलं होतं की जोवर आपण आभाळात उडतो आहोत, परत जमिनीवर येत नाही तोवर तोंडातली काठी सोडू नकोस। पण त्याने याचा विचारच केला नाही की जर आपण काठी सोडली तर खाली पडू, नाही का? तर आता परत आपण गणनेकडे वळूया आणि बघूया तुम्हाला मोजता येते का ते। या चित्रात काही ठिपके काळे दिसत आहेत, काही ठिपके राखाडी रंगाचे दिसत आहेत। तर यात किती काळे ठिपके आहेत आणि किती राखाडी रंगाचे ठिपके आहेत? यात दोन राखाडी ठिपके आणि पाच काळे ठिपके आहेत। आता या चित्रात सांगा बरं, किती काळे आणि किती राखाडी? आता जरा वेगळा प्रयोग करून बघू। सगळे ठिपके एका रांगेत लावूया। आता तुम्हाला राखाडी रंगाचे आणि काळ्या रंगाचे ठिपके शोधणे आणि मोजणे सोपं वाटतंय का? हो ना, ठिपके एका रांगेत लावल्याने मोजणे सोपे झाले आहे। ह्यालाच आपण ठिपक्यांची सूची किंवा अनुक्रम म्हणू। वस्तू अनुक्रमाने किंवा सूची अनुसार लावल्याने त्यांना मोजणे सोपे जाते। अजून एक चित्र बघा। यातही एका साइडला ठिपके विस्कळीत आहेत, क्रमवार लावलेले नाहीत, त्यामुळे मोजताना थोडी गडबड होऊ शकते। पण दुसऱ्या चित्रात मात्र सगळे एका रांगेत लावले आहेत, त्यामुळे मोजायला अगदी सोपं झालंय, हो ना? आता जरा वेगळं चित्र बघू। इथे
किती चौरस दिसतायत? किती चौरसांमध्ये काळे ठिपके आहेत आणि किती चौरसांमध्ये ठिपके नाहीत? तसेच ह्या चौरसांसाठी किती रंग वापरले आहेत? आता आपण आपल्या वर्गामध्ये कशी गणना करता येते ते बघूया. आपल्या वर्गात किती विद्यार्थी आहेत आणि या वर्गात बाकी किती आहेत? जितकी मुलं आहेत तितकीच बाकी आहेत का कमी आहेत? आता आपण रोजच्या जीवनातले गणिताचे उपयोग बघूया. आपल्याकडील पदार्थ सारख्या प्रमाणात वाटून घेणे, उदाहरणार्थ पिझ्झाचे स्लाइसेस, वर्गातील बाकी वाटून घेणे जेणेकरून प्रत्येकाला बसायला जागा मिळेल, सिनेमागृह तिकीट असणाऱ्या प्रत्येकाला बसायला जागा मिळते, मोबाईल किंवा घड्याळातील वेळ वाचता येणे, एका संख्येच्या पुढील किंवा मागील संख्या, दोन संख्यांच्या मध्ये येणारी संख्या सांगता येणे. तर आता आपण आजच्या पाठाची उजळणी करूया. आज आपण काय शिकलो? संख्या, त्यांची गणना. रोजच्या जीवनात आपल्याला संख्यांची आणि गणनेची गरज का पडते आणि अशी उदाहरणे जिथे आपण संख्या आणि गणना वापरतो. या पुढच्या चार स्लाइड्सवर वेगवेगळे उपक्रम दिलेले आहेत. तुमचे शिक्षक तुम्हाला ते उपक्रम कसे करायचे ते सांगतील. धन्यवाद.